नव्या नोटांच्या निर्णयाचा फटका वाहतूकदारांना बसला. पेट्रोल पंपावर संघर्षाचे प्रसंग निर्माण झाले असून पेट्रोल भरण्यासाठी पंपावर दाखल झालेल्या वाहन चालकांना पंपवाल्यांशी झगडावं लागलं. एकीकडे प्रवाशांना 500 ते 1000 रुपयांचे सुट्टे हवे होते, तर दुसरीकडे पेट्रोल पंपाचालक मात्र 500 ते 1000 पटीतच पेट्रोल देण्यास तयार होते. त्यामुळे अनेक पंपावर संघर्षाचे प्रसंग निर्माण झाले. काही ठिकाणी 500 ते 1000 नोटा स्वीकारणार नाहीत असे फलक लावले होते. त्यामुळे पेट्रोल भरणाऱ्या दुचाकी चालकांना सुट्टे पैसे देऊनच पेट्रोल भरावं लागलं. आज खूप अडचण येत आहे. काल ATM मध्ये गेलो, काल पण खूप गर्दी होती. ATM मध्ये 100 नोटा मिळत नाही. इकडे पेट्रोल पंपावाले सुद्धा चेंज देत नाही आहे. आता सुट्ट्यांची खूप ओढाताण होती आहे. कोणीच देत नाही अशा. आता पेट्रोल पंपावर आलं तर ते सुद्धा आतमध्ये सोडत नव्हते. 100-200 नोटा असेल तरच या म्हणे आतमध्ये, नाहीतर येऊ नका. 500 आता आमच्याकडे तर 500 रुपये आहेत. खूप इथं गर्दीसुद्धा होत आहे, लोकांची खूप ओढाताण होती आहे. त्यामुळे डिसिजन आहे तो चांगला आहे, पण सामान्य लोकांचे खूप हाल होतात यामुळे. काय आता बाकीचे प्लॅनिंग सगळे बदलावे लागतं त्याच्यासाठी. म्हणून अशा अनेक अडचणी येत आहेत. बारीक सारीक का होईना, पण खूप अडचणी येत आहे सामान्य माणसांसाठी. प्रतिनिधी कृष्णा पांचाळ, नेक्स्ट जनरेशन न्यूज, पिंपरी चिंचवड.